आणि आजच्या महत्वाच्या बातम्या आपण पाहूया. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर. फडणवीसांसमोर दोन नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. नक्षल चळवळीला सोडून फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आत्मसमर्पण. वेटिंग लिस्ट मधील तिकिटांवर प्रवास आता बंद. आरक्षित डब्यांमधील वाढत्या गर्दीमुळे रेल्वेचा मोठा निर्णय. कन्फर्म तिकीट नसलेल्या 1628 प्रवाशांवर रेल्वेची कारवाई. नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग होणार. ग्रेस मार्क मिळालेल्या उमेदवारांची येत्या रविवारी फेरपरीक्षा. परीक्षेतील अनियमिततेच्या आरोपांवर भूमिका स्पष्ट करा. सुप्रीम कोर्टाचे एनटीएला आदेश. देशात पेपरफुटी विरोधामधील लोक परीक्षा कायदा लागू. पेपर लीक करणाऱ्याला 10 वर्षांची शिक्षा आणि 1 कोटीचा दंड होणार. दूधगंगा कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पाहणी. माजी आमदार केपी पाटील दूधगंगा साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. सरकार उद्योगपतींचं मुठभर. लोकांचं 10% पाणीपट्टी वाढीचा निषेध. निर्णय मागे घेण्याची मागणी करू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया. पीएसआय परीक्षेचा निकाल 8 महिन्यापासून रखडला. एमपीएससी मार्फत 2023 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. निकाल रखडल्यामुळे विद्यार्थी हताश. बहुचर्चित शक्तीपीठ द्रुतगती राज्य महामार्गाच्या भूसंपादनाला स्थगिती. विरोधानंतर महामार्गाच्या फेराखणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. मुंबईमध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून सक्रिय होणार. 24 आणि 25 जूनला मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता.